जिल्हा प्रमुख शंकर भाई विरकर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द संबोधित करून घ्यायचे. प्रथम जय महाराजच्या गोविंदा पथकाला सूचना आहे, जरा गाणे बंद. आई नेहमी परास उत्सव आणि उत्सव साजरा केला दहीहंडीचा प्रभात 14 मध्ये, त्यामुळे सर्व प्रभात 14 च्या पदाधिकाऱ्याचं शिवसेना पदाधिकाऱ्याचं मी प्रथम आभारी मानतो. आणि असंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने आणि प्रेमीने सर्व शिवसेनेक आपण 80% समाजकारण 20% राजकारण करत असताना आपण प्रभात 14 मध्ये कोरोना काल संपल्यानंतर बाल गोपाल गोविंदा पथकाला सर्व निमंत्रित केलं आणि एक आनंदाचा उत्सव मीरा भाईंदरमध्ये या प्रभाकर भवनमध्ये आज बघायला भेटला. त्याबद्दल जयरामजी आपलं आणि सर सावंत या सर्वांचं महिला आघाडीचं पण आपल्यासोबत आभार मानतो. आम्हाला बोलवून आमच्या पथकाला सलामीचा मान दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंग बली की. भाई धन्यवाद. आज बाईने आपल्या दमदार आवाजामध्ये या काशीपुरा विभागात आणि सर्व माझ्या विभागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, गोविंदा पथकाला शुभेच्छा दिल्या. मी बाई तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही इथं बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्हाला अभिनंदन देतो की तुमच्या मार्गदर्शनाने मोठा असा पथक या मीरा भाईंदरमध्ये निर्माण झालं. हा पहिला वर्ष जरी आम्ही मानाची सलामी जरी द्यायला तुम्हाला बोलवलं, पुढच्या वर्षी याहीच गोविंदा पथकाला मानाची दहीहंडी फोडण्याचं सुद्धा आमंत्रण आम्ही ह्या व्यासपीठावरून देऊ. आणि खास करून माझे मित्र ज्यांचं इथं वॉटर सप्लाय या नावाने इथे व्यवसाय चालतो, त्यांनी सुद्धा इथे माझ्या गोविंदा पथकाला एक मदत म्हणून पाण्याची इथं सुविधा केली, टँकर दिला, त्या माझ्या मित्राला सुद्धा धन्यवाद. असाच भरभराटीत सुद्धा व्यवसाय होत जावो, मी तुमच्या पाठीशी राहो. गोविंदा पथकाने सुंदर अशी सलामी दिली, सर्वांनी टाळ्याच्या गडगडाट स्वागत करायचं आहे आणि सर्व गोविंदा पथक शांततेने खाली आल्यानंतर डीजे वाजवायचा आहे.